Amin. आदरणीय शरद पवार साहेबांना वंदन करून मी जयंत कुसुम राजाराम पाटील ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी जयंत कुसुम राजाराम पाटील ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. जयंत पाटलांना खरं तर निष्ठेचं फळ मिळालेलं आहे. खरी गोष्ट. एक मोठी घडामोड घडली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि त्यावेळेस अत्यंत खंबीरपणे ही सगळी परिस्थिती हाताळताना शरद पवार यांना जर मोठं सहकार्य कुणाचं मिळालं असेल तर ते जयंत पाटलांना. अजित पवारांचं बंड मोडून काढण्यासुद्धा यांची भूमिका खूप मोलाची महत्त्वाची. खरी गोष्ट आहे ज्या पद्धतीने वैजयंती मॅडम तुम्ही बघावं लागणार आहे कारण ती चुरस होतीच दोघांमध्ये आणि याआधी सुद्धा चुरस होती म्हणजे अजितदादांनी बंड करण्याच्या आधी आणि नंतर सुद्धा ती चुरस आज दिवसभरात त्या बातम्या सुरू होत्या. माननीय मंत्री श्री छगन चंद्रकांत भुजबळ.